हॅलो नमस्कार, मी नीता आणि पुन्हा एकदा आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज कुठलंही डेली रुटीन नाही आहे किंवा क्लिनिंग ब्लॉग नाही आहे, तर आज मी तुमच्याशी असे काही प्रॉडक्ट किंवा अशा काही वस्तू शेअर करणार आहे ज्याची लिंक किंवा ज्याच्या डिटेल्स तुम्हाला बरेच दिवसापासून हव्या होत्या आणि बरेचदा त्याच वस्तूबद्दल खूपदा विचारलं जातं आणि कमेंटमध्ये सगळ्या डिटेल्स किंवा सगळ्या गोष्टी सांगणं पॉसिबल नाही. म्हणून मी आज ज्या जास्त विचारलेल्या वस्तू आहेत किंवा ज्या मी वापरते नेहमी त्याबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन देणार आहे आणि त्याच्या लिंक्स मिळाल्या तर त्याही सगळ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. ॲक्च्युली तसं तर बऱ्याचशा गोष्टींबद्दल विचारलं जातं, पण ज्याबद्दल जास्त विचारलं गेलेलं आहे आणि आता सध्या सण येणार आहे, सो सणाच्या निमित्ताने आपण काही एखादी नवीन वस्तू घेतो, तर म्हणून मी हा ब्लॉग स्पेशली तुमच्यासाठी शेअर करते आहे. म्हणजे तुम्हाला काही नवीन वस्तू घ्यायची असेल तर त्याचे थोडेफार डिटेल्स माझ्याकडून तुमच्यापर्यंत पोहोचले किंवा एखादी वस्तू जी मी वापरते ती तुम्हाला चांगली वाटली आणि त्याची लिंक किंवा डिटेल्स मी तुम्हाला दिले तर येणाऱ्या सणांमध्ये तुम्ही ती वस्तू घेऊ शकता. काही ना काही शॉपिंग आपण करत असतो, तर आज अशाच काही वस्तूंची मी तुम्हाला डिटेल देणार आहे. सो चला मग आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया. अगदी मिनिमम मी 10 वस्तू काढलेल्या आहेत आज, फक्त 10 वस्तू. पण या व्यतिरिक्तही जर तुम्हाला आणखी गोष्टींची काही लिंक हवी असेल किंवा डिटेल हव्या असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता, मी परत असाच एक व्हिडिओ तुमच्याशी नक्की शेअर करेल. तर चला मग आज काय शेअर करणार आहे यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर थोडी डस्टिंग किंवा क्लिनिंग करता करता मी त्या वस्तूची इन्फॉर्मेशन तुम्हाला देते. तर सगळ्यात जास्त विचारला जाणारा प्रश्न आणि सगळ्यात जास्त ज्या वस्तूची लिंक मागितल्या जाते ती म्हणजे माझ्या बेडशीट्स. माझ्याकडे फक्त 4 बेडशीट्स आहे ज्या इलास्टिकवाल्या आहेत. तशा तर बऱ्याच असतील, पण आता इलास्टिकवाल्या बेडशीट्स मला जास्त कम्फर्टेबल वाटतात आणि त्यातलीच ही एक बेडशीट. आणि जेव्हा आम्ही घराचं इंटेरियर केलं किंवा मग ज्या काही वस्तू आहेत घरामध्ये त्या एकमेकांशी कनेक्टेड आहे आणि म्हणूनच जेव्हा बेडशीट्स घ्यायच्या असतात तेव्हा त्या एकदम वेगळ्याच, म्हणजे असं नको वाटायला की आपल्या रूमचं इंटेरियर काहीतरी वेगळंच आहे आणि आपल्या बेडशीटचा कलर काहीतरी वेगळाच दिसतो आहे, ते जरा बघायला म्हणजे चांगलं वाटत नाही. त्यापेक्षा जर तुम्ही कनेक्टेड बेडशीट्स घेतल्या, म्हणजे तुमच्या रूमचं इंटेरियर किंवा जे काही फर्निचर असेल त्याचा कलर आणि तुमच्या बेडशीटचा कलर थोडाफार मॅच होत असेल ना, तर रूम अजून उठून दिसते. तर काही बेडशीट्स आहे याच्या लिंक्स तुम्हाला मला जेवढ्या मिळाल्या आता तेवढ्या सगळ्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकते. तर हा एक छोटा बेड आहे, छोटा म्हणजे डबल बेडच आहे, पण जो मास्टर बेडरूमचा बेड आहे तो थोडासा मोठा आहे. तर त्या बेडशीटच्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. आणि 4 आहेत तर त्याच मी आलटून पालटून टाकत असते, पण त्या टाकल्यानंतर त्या रूमच्या हिशोबाने इतक्या सुंदर दिसतात ना आणि म्हणूनच त्याबद्दल इतकेदा विचारलं जातं, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यानंतर आहे मास्टर बेडरूममधल्याच या पेंटिंग. तर या पेंटिंग मी घेतल्या आहे वॉलमंत्रावरून आणि ज्या सगळ्या बेडशीट्स आहेत त्या मी ॲमेझॉनवरून घेतलेल्या आहेत. तर वॉलमंत्राला जेव्हा घराचं इंटेरियर होत होतं किंवा पूर्ण झालं होतं त्यानंतर काही पेंटिंग्स घ्यायच्या होत्या, तर ज्या चाइल्ड बेडरूममध्ये आहेत त्या पेंटिंग आणि या पेंटिंग, या दोन्हीही पेंटिंग वॉलमंत्रावरून घेतलेल्या आहेत आणि तसंच कॉम्बिनेशन घेतलेलं आहे जे अट्रॅक्टिव्ह वाटेल. ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग आहे ज्यामध्ये जे आपण कशाही लावू शकतो त्याला ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग म्हणतात. तर या ॲबस्ट्रॅक्ट पेंटिंग आहे आणि त्या पेंटिंगसाठीच ही जागा बनवलेली. एकतर मोठी पेंटिंग लावता आली असती किंवा मग अशा 3 पेंटिंग आम्ही लावलेल्या आहेत. तर बघा, अशी MDF शीट जशी असते तशी ही पेंटिंग आहे आणि मागून त्याला ना ॲक्च्युली डबल टेपने लावायचं किंवा मग असे होल दिलेले आहे तर स्क्रू टाकून त्यामध्ये ते लावायचे आहे. थोड्याशा जड आहेत, डबल टेपने त्या लागल्या जात नाही म्हणून स्क्रू लावावे लागले भिंतीला. जर स्क्रूचं ऑप्शन असेल तर या पेंटिंग बेस्ट आहे. एकदा लावल्या ना की त्या मला वाटतं कितीतरी वर्ष तशाच राहतील, कारण आता 2 होईल आणि त्या पेंटिंग अजूनही नव्याच दिसतात. तसं कॉम्बिनेशन किंवा तसे कलर्स त्यामध्ये आहेत आणि बघितल्यानंतर कोणालाही या पेंटिंग्स आवडतात. वॉलमंत्रावरची जी लिंक आहे तीही मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करते. त्यानंतर याच बेडरूममधला साईड टेबलवरचा हा लॅम्प. आता हा लॅम्प जास्त लावण्यात येत नाही, कारण या लॅम्पचा जो उजेड किंवा प्रकाश म्हणतो ना तो थोडासा जास्त आहे, म्हणजे तेवढा कमी पाहिजे असतो तेवढा कमी नाही, अगदी माइल्ड नाही आहे आणि दिसायला तेवढाच छान आहे. त्यानंतर आतमध्ये एक बल्ब लावलेला आहे, तो बल्ब जो आहे ना तो थोडासा कमी वॉटचा पाहिजे, म्हणजे त्याचा प्रकाश थोडासा कमी पडेल. तर गोल्डनमध्ये आहे आणि सिंगल स्क्रूवर तो लागलेला आहे आणि कुठेही लावायचा असेल किंवा मग स्टडी टेबलच्या ठिकाणीही जर अट्रॅक्टिव्ह लाईट पाहिजे असेल तर हा लाईट तुम्ही लावू शकता. हा लाईटही
आम्ही ॲमेझॉनवरून घेतला होता आणि अगदी कमी किमतीमध्ये मिळाला होता. आता म्हणजे दिवसा मी तुम्हाला हे दाखवते आहे म्हणून त्याचा तेवढा उजेड दिसत नसेल किंवा लाईट त्याचा तेवढा दिसत नाही आहे, पण त्याचा खूप जास्त लाईट पडतो आणि म्हणूनच तो थोडासा कमी लावण्यात येतो. त्यानंतर आर्टिफॅक्ट तर बरेचसे आहेत, पण हे आर्टिफॅक्ट जेव्हा मी चाइल्ड बेडरूममध्ये ठेवले होते तेव्हा बऱ्याच जणांनी याची लिंक मागितली होती आणि त्यावेळीसुद्धा मी याची लिंक दिलेली. खूप छान वाटतात हे, तर हे सुद्धा अगदी कमी किमतीमध्ये ॲमेझॉनवर मिळतात. आणि आर्टिफॅक्ट किंवा कुठल्याही वस्तू जेव्हा आपण आपल्या घरात ठेवतो तेव्हा वरचेवर त्याची क्लिनिंग किंवा डस्टिंग व्हायला पाहिजे. आर्टिफॅक्ट नंतर अट्रॅक्टिव्ह असते आपल्या घरात गोष्ट, ती म्हणजे रिअल प्लांट्स असू देत किंवा मग आर्टिफिशियल प्लांट्स असू देत, तर त्यापैकीच हे सगळ्यात अट्रॅक्टिव्ह आर्टिफिशियल प्लांट. हे एक प्लांट आणि जे आर्टिफॅक्ट आत्ता मी तुम्हाला दाखवलं ते आम्हाला गिफ्ट म्हणून मिळालं आहे, पण ॲमेझॉनवर ते मिळतं त्याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्यानंतर आमचा डायनिंग टेबल खूपच साधा आहे आणि मुद्दामच आम्ही तो साधा घेतलेला. खूप जास्त आम्हाला असा कलरफुल किंवा खूप जास्त असा हॅवी नको होता म्हणून अगदी सिंपल घेतला. आणि डायनिंग जो एरिया आहे तोही आमचा कलर कॉम्बिनेशन नाही आहे तिथे जास्त काही, व्हाईट कलरमध्येच आहे. आणि जेव्हा आपण व्हाईट कलरमध्ये थोडंसं फर्निचर किंवा आपल्या घराचं इंटेरियर करतो ना तेव्हा तो एरिया जो आहे तो थोडासा व्हाईट वाटतो आणि थोडासा क्लासी वाटतं. म्हणजे कलरफुलपेक्षा व्हाईट कलर हा कधीही सोबर आणि कधीही न जुना होणारा आहे, त्यामुळे तसं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे. 4x2 याची साईज आहे आणि आमच्यासाठी हा सफिशियंट आहे. आता सध्या इथे तीनच चेअर ठेवलेल्या आहे आणि चेअरही अशाच घेतल्या आहेत ज्याचं कवर जे आहे ते लेदरमध्ये येतं, म्हणजे ते पुसून काढता येतं, ते कधीच जुनं दिसणार नाही. त्यानंतर हा जो चेअरचा बॅक कलर आहे तोही आम्ही रिलेटेड घेतलेला आहे. जे आमचे टी व्ही युनिटला लुअर्स लावलेले आहेत ते थोडेसे डार्क चॉकलेटी कलरमध्ये आहे, त्याला हे थोडेफार मॅच व्हावे तसे घेतले आहेत. आणि हे लेदर वेळच्या वेळी काही सांडलं असेल तर पुसता येतं. आणि हा टेबल आम्ही ऑनलाईन घेतलेला नाही आहे, तर जे नॉर्मल होम डेकोर किंवा फर्निचरचे जे शॉप्स असतात तिथे तुम्हाला आरामात 30 ते 35 हजाराला हा डायनिंग टेबल मिळेल आणि मार्बल असल्यामुळे तो छानही वाटतो. आणि जेव्हा डायनिंग टेबल घेतला त्याचबरोबर हा सेंटर टेबलही घेतला, तसंच थोडंफार कॉम्बिनेशन आहे त्यामध्ये जे कलर्स आहेत ना ते तेवढे उठून दिसत नाही, पण तसेच आम्हाला पाहिजे होते. खूप जास्त असे कलरफुल डायनिंग किंवा सेंटर टेबल आम्हाला नको होता, तर असं व्हाईट कलरमध्ये जे सोबर आणि दिसायला कधीही छान दिसेल असं आहे. आणखी एक अशी वस्तू ज्याबद्दल खूपदा विचारलं जातं ती म्हणजे माझं सोफा कवर किंवा माझा सोफा. सोफा तर तसा फारसा दिसत नाही कारण सोफा कवरच त्याला मॅक्सिमम टाईम चढवलेलं असतं, पण जेव्हाही मी सोफ्याची क्लिनिंग करते किंवा सोफा कवर क्लीन करते तेव्हा बरेचदा याबद्दल विचारलं जातं. तर हे सोफा कवर होम डेकरचं जे शॉप असतं जिथे कर्टन्स किंवा बाकीचे जे सामान मिळतात तिथे असा कापड मिळतो, त्यानंतर त्यांच्याकडची जी लोकं असतात ती आपल्या घरी येऊन आपल्या सोफ्याचं मेजरमेंट घेतात आणि आपल्याला कसा कपडा पाहिजे आहे. आता हा कपडा जो आहे तो थोडासा वेल्वेटमध्ये येतो, त्यामुळे थोडासा कॉस्टली झाला. आमचा सोफा लॉन्जर विथ 2 सीटर आहे आणि एवढ्या सोफ्यासाठी जे कवर आहे त्याला 10,000 रुपये लागले होते, पण कवरही ते तेवढंच छान आहे आणि आम्हाला जसा कलर पाहिजे होता थोडासा मॅच होणारा, आता परफेक्ट कलर जसाच्या तसा तर मिळणार नाही पण थोडासा मॅच होणारा कलर आम्हाला मिळाला. आणि त्याचं मटेरियलही खूप छान आहे आणि आपला जसा सोफा असतो तसं आपल्याला कवर शिवून मिळतो, म्हणजे सोफा खराब होण्याचे चान्सेस अजिबात नसतात. नाहीतर काय होतं, सोफा इतका छान आहे पण त्यावर धूळ, त्यानंतर घरात लहान मुलं असतील तर ते अजूनच खराब होतात. म्हणून हे सोफा कवर आणखी 2 ते 3 वर्ष ठेवणार आहे, त्यानंतर काढून टाकणार आहे, पण आत्ताही बघितलं तर सोफा अगदी नवाच्या नवा वाटतो. त्यानंतर आता लेटेस्टमध्ये एक विचारली जाणारी गोष्ट ती म्हणजे कर्टन्स. आता बाकीचे कर्टन्स तर नॉर्मल आहेत, पण हे जे कर्टन आहे ते जसं आपण ऑफिसेसमध्ये बघतो तसे कर्टन आहे. इथे विंडो आहे आणि विंडोच्या साईडला लगेच सोफा आहे, सो इथे तसे कवर घेऊन फायदा नव्हता कारण तिथे ते अडकले असते सोफ्याच्या मागे, म्हणून असे फोल्डेबल कर्टन्स घ्यावे लागले. आणि हे कर्टन्स मॅक्सिमम टाईम जसे वर लावलेले आहेत ना तसेच असतात, कारण घरात लाईट या विंडोमधूनच येतो आणि म्हणूनच हे कर्टन कधीच असे खाली नसतात, म्हणून ते जास्त तुम्हाला दिसतही नाही. पण एकदोनदा मी क्लिनिंगसाठी किंवा मग तसे ब्लॉगमध्ये दिसले असतील म्हणून तुम्हाला याच्याबद्दलही इन्फॉर्मेशन हवी होती. तर हे जे कर्टन्स असतात यामध्ये ना बघा, जी ही जे हा जो रॉड दिसतो आहे तिथून तो फोल्ड होतो आणि तसंच जसं आपण ऑफिसमध्ये करतो किंवा कॅबिनमध्ये असतात तशा टाईपचे आहेत. जर कुठे अडचण असेल किंवा मग त्याच्या
समोर तुम्हाला कुठली वस्तू ठेवायची असेल तर त्यासाठी किंवा त्याच्या पुढे तुम्ही असे कर्टन्स लावू शकता, म्हणजे ते इझिली आपण वरही करू शकतो आणि इझिली काढूही शकतो. आता किचनमधल्या काही वस्तू, तर सगळ्यात आधी हा OTG, हा मायक्रोवेव्ह नसून OTG आहे, मॉर्फी रिचर्डचा 28 लिटरचा, आणि एवढा आम्हाला सफिशियंट आहे. तर बेकिंगसाठी किंवा बाकीच्याही गोष्टीसाठी आत्तापर्यंत मी यूज केलेला आहे आणि माझा एक्सपिरियन्स बेस्ट आहे. तर यामध्ये 3 बटन्स दिलेला आहे, टेम्परेचरसाठी आहे एक, पॉवरचा आहे आणि एक फंक्शनचा आहे. तर वेगवेगळे फंक्शन आहे, पण यापैकी जास्त यूज होणारं ते म्हणजे बेकिंगचं फंक्शन. त्यानंतर टेम्परेचरमध्ये 250 डिग्रीपर्यंत इथे टेम्परेचर आहे, आणि टायमरमध्ये 60 मिनिट्सचा टायमर आपण लावू शकतो मॅक्सिमम. तर मला तरी आत्तापर्यंत वापरलेला आहे आणि 4 वर्ष याला झालेली आहेत. बेस्ट आहे, खूप छान केक बेक होतात, आणि बाकीच्याही तुम्हाला गोष्टी काही करायच्या असेल तर त्याही OTG मध्ये मस्त होतात. OTG सोबत बरेचसे टूल्स आलेले, पण जास्त काही यूज होत नाही. एक तो ब्लॅक कलरचा ट्रे आहे, त्याचा यूज होतो, आणि त्यानंतर जे रोटीसरी आहेत त्यासाठी कधी ग्रिल करायचं असेल तर त्याचा उपयोग होतो. आणि हा OTG सुद्धा आम्ही अमेझॉनवरूनच ऑनलाईन मागवला होता, 7,500 ते 8,000 तेव्हा पडलेला, आणि आत्ताही जवळपास त्याची प्राईस तेवढीच आहे. आता फेस्टिवलमध्ये थोडे ऑफर्स येतात इलेक्ट्रॉनिक आयटम्सवर, तर तुम्हाला तो कमी किमतीमध्येही मिळू शकतो. आणि 3 ते 4 लोकांसाठी 28 लिटरचा OTG सफिशियंट आहे. आणि त्यानंतर आणखी एक बेस्ट गोष्ट केलेली, ती म्हणजे या स्टँडवर आम्ही हा OTG ठेवला, म्हणजे त्याच्या खाली स्पेस मिळेल आणि तिथेही काही एक्स्ट्रा वस्तू ठेवता येतील. तर OTG यावर न ठेवता असं एक स्टँडही बनवून घ्या. त्यानंतर माझा गॅस स्टोव्हलाही जेव्हा आम्ही घरामध्ये शिफ्ट झालो त्यानंतर हा गॅस स्टोव्ह घेतलेला, आणि हा गॅस स्टोव्ह क्रोमामधून घेतलेला, एलिका कंपनीचा आहे. 3 बर्नर्स आहे, हे जे 2 बर्नर आहे ते सेम साईजचे आहेत, आणि मधला जो बर्नर आहे तो थोडा छोटा आहे. तर बर्नर आणि साफ करायलासुद्धा हा गॅस खूप मला इझी वाटतो. कलर याचा ब्लॅक आहे. त्यानंतर अशी स्टीलची प्लेट काढूनही आपण त्याला क्लीन करू शकतो. 3 किंवा 4 बर्नरचाही येऊ शकतो, पण 4 बर्नरची मला तेवढी गरज नव्हती. 3 बर्नर आमच्यासाठी सफिशियंट आहे, आणि कामही थोडंसं आणि सोपं होतं, लवकर होतं. तर 3 बर्नरचा हा जो गॅस स्टोव्ह आहे तो, त्याची प्राईस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच देते विथ लिंक. मला तरी वाटतं की हा 15,000 पडलेला. आणि यानंतर जी आम्ही चिमणी घेतली आहे, चिमणी आणि गॅस स्टोव्ह दोन्हीही सोबतच घेतले होते, तर जेवढं मला आठवतं तेवढं गॅस स्टोव्ह आणि चिमणी दोन्हीही 15,000 झालेले. तर गॅस स्टोव्ह मस्त आहे या दिवाळीत, किंवा काही नवीन वस्तू किंवा गॅस स्टोव्हच घ्यायचा असेल तुम्हाला, तर हा एलिकाचा 3 बर्नरवाला गॅस स्टोव्ह तुम्ही नक्की घेऊ शकता. त्यानंतर ही चिमणी बटन्सवाली आहे, विदाऊट सेन्सरवाली. सेन्सरवाली आम्हाला नको होती, ही सुद्धा एलिका कंपनीचीच आहे. आता ही 60 सेंटीमीटर आहे की 75 सेंटीमीटर आहे याची डिटेल मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच देईल. तर असे 5 बटन्स आहे. सगळ्यात पहिलं बटन ऑन अँड ऑफचं, त्यानंतर 3 पॉवर बटन आहे, सिंगल म्हणजे फर्स्ट, सेकंड अँड थर्ड, आणि सगळ्यात लास्ट जे आहे ते लाईट्सचं आहे, म्हणजे कधी अंधार असेल तर आपण असं लाईट्स लावून खाली गॅस स्टोव्हवर जो काही पदार्थ शिजत असतो तो आपल्याला डायरेक्ट दिसतो. आणि अशा प्रकारे चिमणी काढून आपण इझिली ती वॉशही करू शकतो प्रत्येक 15 दिवसाला, किंवा मग जास्त कुकिंग झालं असेल, तेलकट किंवा जास्त मसाल्यांच्या भाज्या, तर 10 ते 12 दिवसामध्ये क्लीन करायची, म्हणजे चिमणी लवकर खराब होत नाही आणि जशीच्या तशी राहते. त्यानंतर आता प्रत्येक गोष्टीची डस्टिंग किंवा क्लिनिंग तर आपल्याला करावीच लागते. जोपर्यंत आपण त्या गोष्टींची काळजी घेत नाही, तिला क्लीन ठेवत नाही, तोपर्यंत ती वस्तू चांगलीही दिसणार नाही आणि जास्त काळही टिकणार नाही. आणि म्हणूनच वस्तू चांगली दिसावी, आपलं घर चांगलं दिसावं, म्हणून आपण त्या वस्तूंची, आपल्या घराची काळजी घेणंही तेवढंच गरजेचं असतं. तर ही आहे एलिकाची चिमणी, ही सुद्धा 15,000 घेतलेली. विचारलेल्या सगळ्या वस्तूंच्या डिटेल्स मी तुमच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत. तर आय होप तुम्ही विचारलेल्या सगळ्या वस्तूंच्या डिटेल्स मी तुम्हाला दिलेल्या आहेत. आणि आणखीही कशाची तुम्हाला डिटेल हवी असेल किंवा लिंक हवी असेल तर मला तसंही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगा. आणि बरेचदा असं होतं की कमेंट थ्रू विचारले जातात प्रश्न सोफा कवर, बेडशीट्स याबद्दल, तर मला वाटतं की प्रत्येक व्हिडिओच्या खाली कमेंट असते,
सो आता प्रत्येक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला बेडशीटची लिंक मिळेलच. त्यानंतर मी जी काही वस्तू घेते किंवा आता येणाऱ्या शॉपिंगमध्ये, आता मला आणखी एक शॉपिंग व्लॉगही तुमच्याशी शेअर करायचा आहे, तो म्हणजे माझ्या स्टीलची कढयांचा. सो त्या एकदा आल्या की मी त्याचाही व्लॉग तुमच्याशी शेअर करेल आणि त्याच्या लिंकही तुमच्याशी शेअर करेल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि या व्यतिरिक्त आणखी कुठल्या गोष्टी हव्या असतील, डिटेल्स हव्या असतील, तर मला कमेंट करा. मी नक्की तसं तुम्हाला कमेंटमध्ये किंवा मग त्याचा एक वेगळा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करेल. तर चला, मग आत्ताच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल परत सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. आपण उद्या भेटूया परत एका छानशा नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.